या चक्रीवादळामुळे मुंबईमध्ये 3.5 ते 5.1 मीटरच्या उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। मुंबईत वाऱ्याचा वेग हा सध्या 55 ते 60 किलोमीटर असणार आहे। महाराष्ट्रातून विपर्जय वादळ दूर जात आहे। हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकते। गुजरातला हे वादळ आता धडकणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या बरोबर आहेत। रुपाली, उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईतल्या किनारपट्टींवर सध्या काय चित्र आहे? आता आपण मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये आहोत आणि आपण माझ्या मागे बघितलं मुंबई किनारपट्टीवरती या उंच लाटा खरंतर उसळताना पाहायला मिळत आहे। तशा पद्धतीने आपण बघतो की मालवणचा संपूर्ण पट्टा असेल, हा संपूर्ण किनारपट्टा असेल, याच्यामध्ये सध्या सायक्लोनचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्याचमुळे या उंच ज्या लाटा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जवळपास 3.5 ते 5.1 इथपर्यंत मीटर उंचीच्या या लाटा खरं तर आपल्याला मुंबईच्या किनारपट्टीवरती सध्या धडकताना पाहायला मिळत आहेत। हा जो संपूर्ण पट्टा आहे आणि हा जो एकूणच वसईपर्यंतचा पट्टा आहे, त्या संपूर्ण पट्ट्यावरती सध्या अशाच पद्धतीच्या लाटा आपल्याला खरं तर उसळताना पाहायला मिळत आहेत। खास करून आपण बघितलं तर ही जी हायटाईडची वेळ आहे ती संध्याकाळी 6:15 नंतरपासूनची असणार आहे आणि त्याच वेळामध्ये खरं तर उंच या लाटा ज्या आहेत त्या संपूर्ण मुंबई किनारपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्याच्याचमुळे ह्या भागामध्ये राहणारे अनेक जे मच्छीमार आहेत त्यांना देखील खरं तर अलर्ट करण्यात आलेला आहे। मालवणपासून वसईपर्यंतचा हा संपूर्ण पट्टा खरं तर अशाच पद्धतीने अलर्ट मोडवरती आहेत। प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे। मच्छीमारांना अलर्ट करण्यासोबतच आपण बघितलं तर नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा खरं तर देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे उद्या म्हणजे 13 जूनपर्यंत मुंबईच्या किनारपट्टीवरती जवळपास 5 मीटर उंचीच्या लाटा खरं आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सायक्लोनचा हा इफेक्ट असल्याचं सुद्धा खरं तर हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्याचमुळे आपल्याला मुंबईच्या किनारपट्टीवरती ह्या लाटा सध्या उसळताना पाहायला मिळतात। सध्या आपण मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये आहोत। नरीमन पॉईंटपासून आपण बघतो आहोत की हा संपूर्ण जो पट्टा आहे, पुढे गिरगाव चौपाटी असेल, त्याच्यापुढे मलबार हिलचा परिसर असेल, तर ह्या संपूर्ण किनारपट्टीवरती सध्या अशाच पद्धतीच्या लाटा आपल्याला उसळताना पाहायला मिळतात। खरं तर अनेक जे सगळे नागरिक असतात ते या ठिकाणी लाटांचा आनंद घेण्यासाठी येत असतात, मात्र जशा पद्धतीने हवामान खात्याने एक अंदाज व्यक्त केलेला आहे, तशा पद्धतीने पालिकेने एक सूचना दिलेली आहे, त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे। सोबतच किनारपट्टीवरील जे सगळे मच्छीमार असतील त्यांनी देखील तेवढंच अलर्ट राहणं अतिशय महत्त्वाचं आहे। हा सायक्लोनचा इफेक्ट जो आहे तो उद्यापर्यंत आपल्याला या किनारपट्टीवरती पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर हा सायक्लोन जो आहे तो हळूहळू पुढे सरकत गुजरातच्या दिशेने जाईल अशी सुद्धा माहिती खरं आपल्याला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते। अगदी रुपाली, मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे प्रशासनाकडून काय विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन व्हावं यासाठी काय खबरदारी घेतली जाते? बंदोबस्तात वाढ वगैरे करण्यात आलेली आहे का? आत्ता आपण सध्या मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये आहोत आणि आपल्याला माहिती की खरं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो कायमच जे आहे ते पर्यटकांनी भरलेला असतो, मात्र सध्या दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे एवढे पर्यटक आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत। मात्र मुंबईमध्ये सध्या सायक्लोनच्या इफेक्टमुळे ज्या उंच लाटा उडत आहेत त्या बघण्यासाठी म्हणून त्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून आपण बघतो की अनेक सगळे पर्यटक जे आहेत ते सध्या मुंबईच्या या किनारपट्टीवरती गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। प्रत्येकजणच आपल्या फोटोमध्ये हे सगळं चित्र जे आहे ते कैद करताना पाहायला मिळत आहे, मात्र जशा पद्धतीने पालिकेने आणि पोलिसांनी एक आवाहन केलेलं आहे की उंच लाटा असल्यामुळे कुणीही जास्त किनारपट्टीच्या जवळ जाऊ नये किंवा या कठड्यावर सुद्धा जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, तर अशा पद्धतीच्या ह्या सूचना दिल्यानंतर आपण बघतो आहोत की या ठिकाणी खरं तर गर्दी कमी आहे आता, मात्र संध्याकाळी जेव्हा खरं तर जेव्हा हायटाईडची वेळ असणार आहे तेव्हा मात्र या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो अधिक वाढल्याचं पाहायला मिळणार आहे आणि तशा पद्धतीच्या सूचना देखील पोलीस विभागाला खरं तर या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि सूचना दिलेल्या आहेत, खबरदारी घेत आहेत, मात्र नागरिकांनी मुंबईकरांनीही नसतं धाडस करू नये असं आवाहन आपण सुद्धा करूयात। रुपाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।